विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यामध्ये समेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, तर त्यामुळे महायुतीचा बारामतीचा मार्ग आता मोकळा झालाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीला यश आल्याचं पाहायला मिळत आहे. विजय शिवतारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये मध्यरात्री चर्चा झाल्याचं कळत आहे. मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी ही चर्चा झाली आहे. तर विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटले होते, मात्र बैठक सकारात्मक झाल्याची आता माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता विजय शिवतारे आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत, अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून. सूरज, काय सांगाल? विजय शिवतारे हे वारंवार खरं तर अजित पवार यांच्या विरोधात बोलत होते, त्यांच्यावर टीका करत होते कडक शब्दात, आणि आता यांच्या दोघांमध्येही मनोमिलन झाल्याचं कळत आहे, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच, पाहायला गेलं तर काल रात्री वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच देवेंद्र फडणवीस आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये उशिरा रात्री बैठक झाली. आपण पाहिलं होतं की याआधी वारंवार विजय शिवतारे यांनी अजित पवार विरोधात बंड चौपटलं होतं बारामती लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात, मात्र काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं की विजय शिवतारे एक पाऊल मागे आलेला आपल्याला पाहायला मिळतात. तो काही आज ते थोड्या वेळामध्ये काही वेळातच ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. कुठेतरी विजय शिवतारे यांची भूमिका जी आहे आता आपल्याला कुठेतरी आता एक पाऊल मागे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण त्यांनी याआधी अजित पवार विरोधात बंड थोपाटले होते, मात्र कालच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थीमुळे कुठेतरी आता विजय शिवतारे यांनी आपली भूमिका जी आहे ती बदललेली आहे. कारण काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे ती सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे. अगदी नक्कीच, धन्यवाद सूरज दिलेले या सविस्तर माहिती.